जय महाराष्ट्र, मी आशुतोष पाटील। अंधेरीच्या कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू झाला, जवळपास 147 जण जखमी झाले। रुग्णालयातल्या तळमजल्यावर लागलेल्या आगीमुळे रुग्णालयात धुराचे प्रचंड लोट पसरले। दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। कामगार रुग्णालय आग दुर्घटना प्रकरणाची चौकशी होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे आणि या प्रकरणाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी देखील घेतली। अंधेरीच्या रुग्णालयातली ही जी आग होती ही सुरुवातीला तळमजल्यावरच्या गोदामात लागली होती आणि हीच आग पसरत गेली। संपूर्ण इमारतीला काचेची तावदानं लावली असल्यामुळे त्या आगीचा धूर त्या इमारतीतच राहिला आणि त्या धुरात गुदमरून अनेकांना सफोकेशन झालं। ही जी नवीन बिल्डिंग एक्सटेन्शन केलं होतं, खरं म्हणजे हे 1970-72 आसपासचं रुग्णालय आहे, त्याचं नुकतंच रिनोव्हेशन सुरू होतं, पण हे रिनोव्हेशन 7-8 वर्ष सुरू राहिलं आणि त्या रिनोव्हेशननंतर ही जी नवीन बिल्डिंग होती, या नवीन बिल्डिंगला फायर ऑडिटमध्ये परवानग्या मिळाल्या नाहीत, NOC मिळालं नाही आणि ही दुर्घटना घडली। या दुर्घटनेच्या निमित्ताने अनेक खुलासे समोर येत आहेत। नॉर्मली आम्ही सगळे पेशंट बोलत होते एकमेकांशी, तर धुवा धुवा यायला लागला म्हणून आम्ही डॉक्टरांना म्हणजे सिस्टरला बघायला गेलो की सिस्टर डॉक्टर धुवा काय का आ रहा आहे, बहुत गंदा वास आ रहा आहे। त्या गायबच झाल्या, त्या नव्हत्याच। एकही डॉक्टर नाही, एकही सिस्टर नाही, वॉर्ड बॉय पण नाही, फक्त एक वॉर्ड लेडीज होती, ती होती आम्हाला हेल्प लास्टपर्यंत करत। एवढं आम्हाला काय सुचलं नाही, काय नाही, धूर वाढत गेला। आम्ही बाहेर पाडण्याचा प्रयत्न केला, जेव्हा पेशंट लोकांना त्रास व्हायला लागला तो बाहेर पाडण्याचा प्रयत्न केला, वॉर्डचा दरवाजाच कोणीतरी बाहेरनं बंद ठेवलेला, बाहेर पण निघू शकलो ना आम्ही। आम्ही पेशंट आणि नातेवाईक ह्यासाठी घाबरलेलो, कारण का आम्ही ज्या वॉर्डमध्ये होतो त्या वॉर्डमध्ये 6 गॅस सिलेंडर होते, त्यासाठी आम्ही घाबरलेलो की जर सिलेंडर स्फोट झाले तर आम्ही कोणीही एकही वाचणार नाही। आणि खिडक्या एकदम पॅक होत। 4 दिवस मी तिकडंच आहे, मी तिकडं सासूबाईंची देखभाल करत होती। अचानक ही आग लागली, आम्हाला काहीच कळलं नाही, काही म्हणजे काहीच नाही, घाबरलेलो आम्ही सगळे। धूर झाला, आता म्हणजे म्हणतात तर धूर झाला, जागाही नव्हती। मग आम्ही सगळ्या लेडीज जेंट्स जेवढे होते आम्ही नातेवाईक, त्यांनी आम्ही ते सलाईन लावतात ते उचललं, त्याच्याने काचा आम्ही फोडल्या आणि सगळ्या पेशंटला आणून खिडकीजवळ उभं केलं का त्यांना ऑक्सिजन मिळावं म्हणून। आणि माझ्या सासूबाईंची अशी तब्येत होती की त्या चालूही शकत नव्हत्या, त्यांना मी चादरीत गुंडाळून ठेवलं की त्यांना ते धुराने त्रास होऊ नये म्हणून। कोणच नाही, फायर ब्रिगेडवाले आले, साले सगळे अर्ध्या पाऊण तासाने फायर ब्रिगेडवाले आलेत। तो सर आम्ही काय करावं, आम्हाला काय सुचत होते, एक म्हातारा माणूस होता त्याला काठी टेकत चालणार आहे, तो बोलला की बाय सगळी चादरं गोळा कर, आपण चादरी बांधून एकमेकाला खालती जाऊ म्हणून। आम्ही चादरी सगळ्या गोळा केल्या, आम्ही जेवढं होईल आमच्या ताकदीने तेवढी गाठ बांधली। आणि माझ्यासमोरच्या बाजूच्याच खाटावरनं एका लेडीने आपला जीव वाचवण्यासाठी, पेशंट होती तिने जी उडी मारली, ती जागेतच खलास झाली। आणि एका जेंट्सने नातेवाईक त्यांनी पण उडी मारला, त्याला आम्ही थांबवते अरे मत भाई कूद ना मत, त्यांनी उडी मारला म्हणून। आणि एक मग आम्ही चादरीची रशी केली, खालती सोडली, खॉटला बांधली आणि खालती सोडली खिडकीतनं। खिडकीतनं मला एक नाते एक माणूस होता, तो बोला मी नीचे जाता हूँ और सबके हेल्प के लिए बुलाता हूँ, तो गेला, त्याचा तोल सुटला, तोही जखमी झाला। आपण थेट जाऊया ज्या ठिकाणी दुर्घटना घडली होती, त्या कामगार रुग्णालयाच्या तिकडे। माझे असिस्टंट एडिटर मनोज भोयर तिकडे आहेत आणि त्यांच्यासोबत काही प्रत्यक्षदर्शी आहेत, स्थानिक नागरिक आहेत, स्थानिक लोकनेते आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया आगीनंतर काय परिस्थिती होती, तिथले आय विटनेस काय सांगतात। मनोज, तुमच्यासोबत असे काही लोक असतील ज्यांनी आग बघितली आणि त्यावेळेची परिस्थिती बघितली, काय माहिती समोर येते? एल्फिन्स्टन रोडची पुलावरची दुर्घटना असेल किंवा या कामगार इस्पितळामधली ही दुर्घटना असेल, नेहमी सामान्य माणूस त्याचा जीव जातो आणि सामान्य माणसाचा जीव या मुंबईमध्ये टांगणीला असतो। युवा शक्ती नेहमी या मुंबईमध्ये आपण पाहतो की ती प्रत्येक वेळेला संकटामध्ये कामी येते, रेल्वेची दुर्घटना असेल, आणखी कुठल्याही दुर्घटना असेल, ही मुंबईतली युवा शक्ती कायम धावून येते आणि ती कधी ती राजकीय शक्ती त्यांच्यासोबत असते किंवा कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते असतात किंवा सामान्य कार्यकर्ते म्हणून सामान्य माणूससुद्धा सामान्य माणसाच्या मदतीला येतो। अविनाश भागवत माझ्यासोबत आहेत, ज्यावेळेला ही दुर्घटना घडली त्यावेळेला जीव वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता तो या इस्पितळात आला आणि त्यांनी आपल्या डोळ्यानं जे पाहिलं ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। अविनाश, जेव्हा तू म्हणालस की मला तू सांगत होता आता हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी तो फायर ब्रिगेडचा जवान पडताना तू पाहिलं, त्यावेळीची एकंदरीत परिस्थिती या इस्पितळामध्ये कशी होती आणि तुला काय वाटलं नेमकं काय कारण असू शकतं? ॲक्च्युली दुपारच्या आसपास आम्हाला नगरसेवकाचा मला फोन आला की आम्ही कमीत कमी 50-60 कार्यकर्ते आम्ही इकडे पोहोचलो,
मागच्या साईडहून कमीत कमी एक 30 ते 40 कार्यकर्ते आमच्या वरती गेले. मी स्वतः इकडून आमचे 3 ते 4 कार्यकर्ते आम्ही स्वतः इकडे वर गेलो. कमी वर ॲक्च्युली जाताना ह्या साईडला ॲक्च्युली ह्या साईडहून वर चढता येत नव्हतं, तर ते शिडी लावून आणि हे रसीनी का 2 ते 3 लोक वर गेले. ॲक्च्युली फायर ब्रिगेडचा जो अधिकारी होता त्याला कसिनी बरोबर हे करताना आला, तो माझ्यासमोर एका महिलेला घेऊन माझ्या पायाखाली पडला. ॲक्च्युली त्याचं रक्तही माझ्या शर्टाला लागलं होतं. त्यानंतर बाजूला एक महिला उतरत असताना ती महिलाही स्वतः पडली. आम्ही दगडाच्या सहारा घेऊन त्या ॲक्च्युली काचा फोडण्याचा प्रयत्न करत होतो, पण काचा एवढा एक स्ट्रॉंग होता की काचाही तुटत होता. ॲक्च्युली ज्या काचा आहेत त्यामुळे आत्मधी धूर जो आहे तो आत्मधी म्हणजे कोणला गेला धूर. ॲक्च्युली मी तुझ्याकडे येणार आहेत. मुळात आग खूप मोठ्या प्रमाणात लागली नव्हती आशुतोष, पण धूर इतका पसरला होता या इमारतीमध्ये इस्पितळाच्या की त्या धुराच्या कोंडीनं अनेक लोकांचे जीव हे धोक्यात आले. मुरजी पटेल परत आपल्या सोबत आहेत. मुळात ही जी परवानगी होती, आज केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार आले, त्यांच्यासमोर अनेक स्टाफच्या लोकांनी आपल्या वेदना मांडल्या, अनेक लोक होते, शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकरही इथे आले, राजकीय लोक कायम अशा ठिकाणी येत असतात. पण मुळात जे दुखणं आहे सामान्य माणसाचं की एक गरीब लोकांसाठी उभारलेलं हे हॉस्पिटल, त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या अशा अडचणी येतात आणि जीव त्यांचाच जातो. तुम्ही काम केलेलं आहे, राजकीय व्यक्ती म्हणून तुम्ही काम करत आहात, मला राजकीय काही मुद्दे नको, मुळात जे बेसिक मुद्दे जगण्या मरण्याचे त्याच्यामध्ये हे प्रशासन का आडवं येतं, का त्यांना परवानगी मिळत? ॲक्च्युली 2008 पूर्वी हा हॉस्पिटल राज्य शासनाच्या ताब्यात होती. 2008 यांना सेंट्रलच्या ताब्यात दिली. इथे जवळजवळ 2010 ते 2018 10 वर्ष झाला, हा हॉस्पिटलचं काम अजूनही अपूर्ण आहे. हा हॉस्पिटलला अजून ओसी भेटलेली नाही. जर ओसी नाही भेटली तर हॉस्पिटल एक तर चालू नाही गेली पाहिजे, किंवा त्यांनी लोकांची सुविधा असली पाहिजे. आम्ही वारंवार मॅनेजमेंटला सांगून मॅनेजमेंटनी ह्याच्यावर दुर्लक्ष केलं आणि आज लोकांना त्रास झाला याचा. जवळजवळ आमच्या जी एरियामध्ये 8 मृत्युमुखी पडलेल्या आहेत, 140-145 आताही हॉस्पिटलमध्ये आहेत. मला हे म्हणायचं आहे की एक थोडक्यात की आतमध्ये जाण्यासाठी फायर ब्रिगेडच्या जवानांना जागा नव्हती, एक मुद्दा. गाडी जाण्यासाठी नीट जागा नव्हती. मी पाहिलं की अनेक सामान, अनेक प्रकारचं जे सामान असतं बांधकामाचं, इकडे तळ मजल्यावर जे काम चालू होतं त्या डक्टिंगच्या कामासाठी नायट्रिल नावाचं एक मटेरियल असतं, ते नायट्रिल मटेरियल त्याला आग लागली आणि त्या आगीचा धूर वरती गेला आणि तळ मजल्यावरची आग 3-4 मजल्यापर्यंत पोहोचली. लोकांना बाहेर नाही पडता आलं, काचा संपूर्ण आच्छादन होतं. लोकांनी काचा फोडून लोकांना जेव्हा रेस्क्यू केले तेव्हा अडचणी येत होत्या आणि बरेचसे जण धुराने गुदमरले आहेत. विचार करा तुम्ही, लोक रुग्ण तिथे हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी गेले होते, केंद्र सरकारच्या कामगार विमा योजनेअंतर्गत त्या हॉस्पिटलसाठी ट्रीटमेंटसाठी तिकडे गेले होते. ICU मधल्या बायका असतील, ICU मधले पुरुष असतील, आजारी लोक बेडवरून, म्हणजे आपण ज्या बेडवर झोपलोय ती आपली चिता होऊ नये म्हणून आजारी असलेले ICU मधले पेशंट जीव घेऊन धावत सुटले. जिना नव्हता, ज्या बिल्डिंगमध्ये आग पसरली तिकडून बाहेर यायचा एकमेव रस्ता होता, रस्ता अरुंद होता. जेव्हा उतरायला गेले लोक तेव्हा दोरीवरून उतरण्याची सराव कोणाला नसतो, कारण मॉक ड्रिल तर आपण केलेलं नसतं. हात सुटून खाली पडून सुद्धा एकाचा मृत्यू झाला, हात सोलपटले गेले. लहान लहान बाळांना घेऊन त्यांची आई ICU मधून NICU मधून लहान बाळाला हातात घेऊन जीव वाचवत पळत होत्या, असं दृश्य होतं. तुम्ही इथे ताबडतोब पोहोचला आणि पोहोचल्यानंतर तुम्हाला एक काम करताना, त्या लोकांना सोडवताना, फायर ब्रिगेडच्या जवानांना, पोलिसांना, जी मदत करणारी यंत्रणा होती तुमच्या सहित, त्यांना त्रास कसा झाला, काय नेमक्या अडचणी आल्या तिथे? पहिलं तर मला आमचे मुरजी पटेल साहेब आहेत नगरसेवक, त्यांचा 4:15 फोन आला आणि हे तुझ्या मी इकडं राहून गेलेला मुलगा आहे म्हणून मला इकडची चांगली माहिती आहे, माझं लहानपण इकडे गेलेलं आहे. त्यामुळे सरांनी मला सांगितलं की तू लगेच इकडे जा आणि बाकीचे आम्ही एकमेकाला कॉन्टॅक्ट केले. जवळजवळ आमचे 300-350 कार्यकर्ते हे आम्ही इकडे एकत्र आलो आणि अडचणी खूप होत्या. फायर ब्रिगेडच्या गाड्या आतमध्ये जाऊ शकत नव्हत्या. हे समोर जे तुमच्या काच बसवलं आहे ते काच एवढे कडक होते की हातोडीने मारले होते ते काच तुटत नव्हते. आणि
आतमध्ये जे लोक होते ते धूर बाहेर निघत नव्हता, त्यामुळे फायर ब्रिगेड असो पोलीस असो किंवा आम जनता असो ते कोणी आपलं दृश्य तुम्ही काय पाहिलं? वार्ड मध्ये होते काही आयसीयू मध्ये भरती होते, काही सामान्य वार्डामध्ये लोक त्यांच्यावर उपचार सुरू होते, त्यावेळेला त्या लोकांची एकंदरीत डोळ्यानं पाहिलेली स्थिती जी होती ते तुम्ही सांगा. आम्ही जेव्हा मागच्या गेटने आम्ही जेव्हा आतमध्ये शिरलो, बरेच 50-60 लोक जेव्हा माझ्या बरोबर आमचे कार्यकर्ते होते जे इकडचे स्थानिक रहिवासी होते, त्याच्यात आम्ही आतमध्ये गेल्यावर नुसतं धुरत धूर होतं, काही दिसत नव्हतं. आणि जसं ज्यांना आम्हाला वाचवता आलं त्यांना आम्ही त्या मागच्या गेटनी ॲम्ब्युलन्समध्ये हॉस्पिटलाइज केलं. तू तिथे गेला होतास, त्यावेळेला नेमकी त्या सगळ्या रुग्णाची परिस्थिती कशी होती, काम करताना अडचणी कशा आल्या, तू काय पाहिलं की तुला असं वाटलं की हे असं होणं हे किती त्रासदायक आहे आणि काम करता येत नाही आणि जे उपचार घेत आहेत त्यांच्यावरती असा प्रसंग येताना तुझ्या मनातल्या भावना काय होत्या? मला तर एवढंच वाटलं की मेन म्हणजे तर ॲक्झिटच नव्हता, एकच ॲक्झिट होता. आणि स्पेशली सांगायचं मुद्दा आहे की आम्हाला मुंबई अग्निशमन केंद्र आणि मी खास करून तर MIDC पोलीस स्टेशन यांचं मी कौतुक करतो, कारण त्यांनी आम्हाला परवानगी दिली आतमध्ये जाण्यासाठी. ते आम्हालाच माहिती होता, आम्ही इकडचे स्थायी रहिवासी आहे. तुला भीती नाही वाटली? नाही, मला अजिबात. मनोज अगदी बरोबर आहे, हा मुलगा सांगतोय ते स्थानिकांनी मदत केली म्हणून ही दुर्घटनेची जी व्याप्ती होती ती कमी राहिली. या इमारतीतून बाहेर पडण्यासाठी रस्ता नव्हता, काचा ज्या होत्या आपण आजकाल बऱ्याच बघतो मुंबईमध्ये की काचा असतात बाहेरून, आणि ह्या काचा आग लागल्या वेळेस कसं त्याचा प्रॉब्लेम झाला ह्याचं जातीवंत उदाहरण आपल्या समोर येतो आहे. आणखीन एक माहिती येते, एक धक्कादायक खुलासा आपण करतोय जय महाराष्ट्राला या कार्यक्रमामध्ये, की या बिल्डिंगचा ताबा MIDC होता आणि MIDC ही कॉम्पिटंट ऑथॉरिटी आहे. याचं फायर ऑडिट करणं, फायर सगळ्या गोष्टींची पूर्तता झाली की नाही हे बघण्याची जबाबदारी MIDCची होती. MIDC सक्षम होती का हा प्रश्न आपण विचारतोय जय महाराष्ट्राच्या माध्यमातून. अशी माहिती येते की जय महाराष्ट्र की MIDCकडे स्टाफ पुरेसा नाही, मुंबई फायर ब्रिगेडकडे जेवढे स्टाफ आहेत तेवढे यांच्याकडे नाहीत. वाशीला नवी मुंबईला यांचं अद्ययावत फायर स्टेशन उभारलं, इम्पोर्टेड व्हेकल्स मागवल्यात ते पडून आहेत, यांच्याकडे इक्विपमेंट नाहीत. असं असतानाही MIDCने स्वतःवरची ऑथॉरिटी जर असताना तुम्ही जबाबदारी का नाही मुंबई फायर ब्रिगेडला दिली? मुंबई फायर ब्रिगेडकडे यंत्रणा आहे, काल सुद्धा जेव्हा गरज पडली तेव्हा मुंबई फायर ब्रिगेडचे जवान धावून गेले, जखमी झालेले जवान पण मुंबई फायर ब्रिगेडचे आहेत. आपण सगळेजण या दुर्घटनेकडे बघतोय पण MIDC याला जबाबदार आहे आणि MIDCच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी लोकांची आता मागणी येते. आणि हा खरोखर सदोष मनुष्यवध नाही का मनोज? जी निष्पाप लोक उपचारासाठी रुग्णालयात गेली त्यांचे मृतदेह घरी आले आणि का तर हॉस्पिटलला आग लागली, हा प्रश्न आता इकडचे लोक विचारत आहेत. हे स्थानिक जर गेले नसते, तुम्ही जे तुमच्या ज्यांच्याशी बोलताय या स्थानिकाने अनेकांचे जीव वाचवले, कित्येक लोकांना आजही माहीत नव्हतं की आपले नातेवाईक कुठे घेऊन गेलेत, कारण वेगवेगळ्या जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये रेस्क्यू टीम घेऊन गेली. अतिशय पॅनिक होता, रेस्क्यूसाठी फायरसाठी मॉक ड्रिल करायला लागतं, अशा वेळेस मॉक ड्रिल केलंच नव्हतं. या हॉस्पिटलमध्ये अनेक स्तरातले लोक येतात, जरा स्थानिकांना विचारा या हॉस्पिटलचा फायदा किती जणांना होतो. मुळात हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण या हॉस्पिटलची दशा दिशा त्याच्या कहाण्या या अगोदरच आपल्या कानावरती येत होत्या. लक्ष नसणं एखाद्या ठिकाणी की गरिबांचं हॉस्पिटल आहे, तिथे त्यांना सोयीसुविधा पुरवल्या पाहिजे, त्यांचं आरोग्य तिथे धोक्यात येऊ नये किंवा सुरक्षेचे तगडे सगळे उपाय करायला पाहिजे, पण या सगळ्या परवानग्या मिळवताना जो गोंधळ झाला सरकारच्या हॉस्पिटलमध्ये, जर हा गोंधळ होत असेल तर बाकी हॉस्पिटलबद्दल आपण काय बोलणारा? सर्वात महत्त्वाचा मुद्दा या मुंबईमध्ये उपस्थित झाला आहे. तुम्ही ज्या आप हिंदी में बात करोगे, आप जब यहां आए थे मुझे बताइए कि अस्पताल के पिछवाड़े में पिछले हिस्से में भी कुछ लोग रहते, मैंने देखा वहां, उनमें भी काफी घबराहट होगी, उन्होंने देखा होगा कि कहां भागना है, यहां कहां से निकलना है, रास्ते तो बिल्कुल बंद थे. उस रास्ता असल में एक ही था पीछे साइड में उस तरफ, और पीछे से एक विंडो दरवाज़ा तोड़ के हम लोग ने सीढ़ी लगा के फटक से वहाँ से चढ़ के अंदर एंट्री किए. अंदर बहुत ज़्यादा धूल थी, लोग बहुत परेशान एकदम दिख रहे थे, आवाज़ें उठ रही थी अंदर. तो इतना ज़्यादा धूल होने की वजह से हम लोग दरवाज़ा भी नहीं समझ पा रहे थे कि दरवाज़ा है कहाँ, दीवार कहाँ. अपने मोबाइल को जला के टॉर्च और ढूंढ ढूंढ के वार्ड के अंदर घुस घुस के लोगों को निकाले, उसमें कुछ साथियों के हमारे उसमें
दरवाजा तोड़ने में, शीशे तोड़ने में इंजर्ड भी बहुत से हुए। आशुतोष तुम्ही ऐकता है, अगदी बरोबर आहे, मुंबईचं बेसिकली होणार आहे काय? केंद्रीय मंत्री आज येऊन गेले, मंत्री आलेत, महाराष्ट्र सरकारचे अनेक लोक आलेत, पण मुळात सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या बेसिक गोष्टी करायला पाहिजे, तो एल्फिन्सनचा पूल असो, त्यावर होणारी दुर्घटना असो, की बाकी या मुंबईत सातत्यानं होणाऱ्या या सगळ्या घटना असो, या सर्वच दुर्दैवी आहे। मुळात ज्या परवानग्या द्यायला पाहिजे ते काम सरकारचं असतं, सगळे मिळून काम का करत नाही, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे समन्वय। बरोबर आहे मनोज, आता हे अधिकारी येतील, चौकशी करतील, एक दुसऱ्यांवर हा ब्लेम गेम चालणार, पण त्या 8 निष्पाप माणसांचे जीव गेलेत, अजूनही एक महिला बेपत्ता आहे, जर तिथे अधिकारी आहेत, कॉम्पिटेंट ऑथॉरिटी आहेत, मग अशा प्रकारच्या दुर्घटना होतात का? प्रिव्हेंशन आपण कधी घेणार? अगदी बरोबर आहे, सामान्य माणूस सुद्धा सांगत होता, तुमच्या समोर जे आय विटनेस होते, रस्ता नव्हता बाहेर पडला, पाठीमागच्या साईडने आले। अरे जर इस्पितळासारखी इमारत आहे, जर अशा प्रकारची दुर्घटना घडली तर एक्झिटचा प्लॅन नव्हता, आणि असं हे नियमांची पायमल्ली वारंवार होताना दिसते मुंबईमध्ये। प्रश्न असा येतो की मग जे ऑथॉरिटी असतात ते काय फक्त केवळ परमिशन देणार, आणि परमिशन जर दिली नाही तर पुढे काय? मग तिकडचं हॉस्पिटल बंद का नाही केलं? जर ज्या ठिकाणी आता हॉस्पिटल ऑथॉरिटी सांगतायत मीडियाशी बोलताना की जिथे आग लागली तिथे परमिशन होती, आणि तिथे त्या ठिकाणची फायर एनओसी आम्ही, त्या नॉर्म्स आम्ही फुलफिल केले होते, पण ह्याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही। शेवटी लोकांचा जीव गेला, रुग्णालयामध्ये गेलेले आयसीयूमधल्या एका माणसाची कहाणी आपण ऐकली, तो आयसीयूमध्ये आतमध्ये होता जेव्हा आग लागली, तेव्हा आतमधून लोक जेव्हा ओरडायला लागले तेव्हा त्याने हाताने आयसीयूची काच फोडली, त्यात तो जखमी झाला आणि आयसीयूतल्या लोकांना बाहेर काढलं। वृद्ध असतील, महिला असतील, त्यांचे अतोनात हाल झालेत, जे आजारी म्हणून बेडवर होते ते उठून जीव वाचवण्यासाठी धावत सुटले, तुम्ही कल्पना करू शकत नाही असं विदारक दृश्य होतं। नशीब 8 जणांच्या मृत्यूनंतर तरी आता या सरकारला जाग येईल का? या ऑथॉरिटीना जाग येईल का? शेवटी MRDCची ऑथॉरिटी कोण आहे? MRDC कोणाला रिपोर्टिंग आहे? मुख्यमंत्री आता ह्याच्यामध्ये इंटरव्हिन करतायत, मुख्यमंत्री असोत, केंद्रीय मंत्री असोत, पंतप्रधानपर्यंत ही बातमी गेली आहे। मुंबईच्या आर्थिक राजधानी मुंबई आपण म्हणतो, आणि अशा प्रकारच्या सुविधा जर लोकांना देणार असू ना तर लोकांचा विश्वास उडेल। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या अधिकाऱ्यांवर दाखल होणार का? हा जय महाराष्ट्राचा प्रश्न आहे। बातमी आणि बरंच काहीच्या निमित्ताने आम्ही हा मुद्दाम इश्यू तुमच्यासमोर आणला आहे। स्थानिकांनी तुम्ही ऐकलात, बघणारी जनता शून्य आहे, जनता पण बघते, राज्यकर्ते पण बघतायत, बघूया आता कारवाई केव्हा होते। वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र।